परभणी महापालिकेनं महावितरणच्या दोन उपकेंद्रांना सील ठोकलं. मागील अनेक वर्षांपासून महावितरणनं महापालिकेचा 14 कोटी रुपयांचा कर थकवलाय. हा थकित कर तात्काळ भरावा यासाठी शहरातील विद्यानगर उपकेंद्र आणि खंडोबा बाजार उपकेंद्राला महापालिकेनं सील ठोकलंय. कोल्हापुरातील शेतकरी संघाच्या मालकीची भवानी मंडप इथली जागा जिल्हाधिकाऱ्यांनी परस्पर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला दिल्याचा आरोप केला जातोय. या प्रकरणी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या विरोधात मोर्चा निघाला. महाविकास आघाडीसोबतच अनेक शेतकरी यात सहभागी झाले. नाशिक शहरात जोरदार पाऊस झाला, यामुळे उकाड्यानं हैराण नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. आणखी 2 ते 3 दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. लातूरच्या औसा तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर शिवसेनेनं रास्ता रोको करत लातूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली, तर शेतकऱ्यांना तात्काळ अग्रिम रक्कम देण्याचीही मागणी करण्यात आली. याबाबत तातडीनं निर्णय घेतला नाही तर मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला. महाराष्ट्र सरकारनं बोगस खतं, बी बियाणं तसंच कीटकनाशक विक्रीबाबत तयार केलेल्या 5ही कृषी विधेयकांचं मनसेनं स्वागत केलंय. यामुळे शेतकऱ्यांचं फसवणुकीपासून संरक्षण होणार आहे. यासाठी मनसे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी मोडनिम इथं फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद साजरा केला. आई भवानीचा गजर म्हणजे 24